महानगरपालिकेत केलेल्या वॉर्ड रचना विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज सुनावणी होणार होती मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे मनपा निवडणुकीवर प्रश्नचिन्ह कायमच आहे एप्रिल दोन हजार वीस मध्ये मनपाचा कार्यकाळ संपला होता याच अनुषंगाने मनपा सर्वसाधारण निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगानं प्रक्रिया सुरू केली होती फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये मनपा निवडणूक विभागाने तयार केलेल्या रचनेप्रमाणे आरक्षण सोडत देखील घेण्यात आली होती मात्र नियमाप्रमाणे वॉर्ड रचनेवर आक्षेपांवर सुनावणी करून ते निकाली काढले होते मात्र कोरोना महामारीमुळे मा निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली या दरम्यान काही लोकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यानंतर संबंधित याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती याच याचिकेवर आज सुनावणी होणार होती मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे मात्र पुढील तारीख अजूनही गुलदस्त्यातच आहे दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासन दोन वॉर्डचा एक प्रभाग करून मनपा निवडणूक केल्याचा विचार करते असं झाल्यास आपोआप मागील केलेली वॉर्ड रचना संपुष्टात येईल आणि नव्याने प्रभाग रचना करण्यात येईल मात्र पुढे काय होतंय हे बघणं आता उत्सुकाचं ठरणार आहे